निसर्ग कसा पावसाळ्यात भरभरून आला आहे. आता आपण निसर्गाच्या कुशीत पोचलेलो आहोत. पुढे जाऊन बघूया, एक वर धबधबा वाहत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या मराठी चॅनल गोवा कॉर्नरवर. तर मित्रांनो, आम्ही एक नवीन सिरीज सुरू केलेला आहे, तो म्हणजेच एक्सप्लोर गोवा. आणि गोव्यातील विविध गावामध्ये आपण जाणार आहोत, आणि तिकडची काही प्रेक्षणीय स्थळं तसंच त्या गावची माहिती आपण आज या एपिसोडमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत सालेली या गोव्यातील आणि सत्तरीतील आपल्या सुंदरशा धबधब्यावर. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सुंदर असा धबधबा वाहत आहे. मित्रांनो, सालेली हा लहानसा गाव आहे आणि आमच्या मुख्य ठिकाणावर म्हणजे पणजीहून हा कमीत कमी 40-45 किलोमीटर आहे. आणि जेव्हा तुम्ही सालेली गावात पोचणार, म्हणजे जेव्हा ह्या लहानशा गावात पोचणार तुम्ही, तिथून हा जो धबधबा आहे तो 1.5 किलोमीटर अंतर. हा जो वॉटरफॉल आहे तो म्हणजे आपण जेव्हा या सालेली गावात पोचतो तेव्हा तुम्हाला सह्याद्रीचा एक पट्टा, म्हणजेच ज्याला आपण वाघेरे म्हणतो, वाघेरीच्या आपल्याला टोक दिसतं. आणि त्या टोकावरून हा जो धबधबा वाहतो, म्हणजे पाण्याचा सूत्र आहे तो या वाघेरीच्या डोंगर माथ्यावरून वाहतं. आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे. पण हा जो धबधबा आहे तो सातत्याने निरंतर वाहत राहतो. पण ह्याचा जो ह्याची जो धार आहे ती म्हणजेच म्हणजे फ्लो आहे, वॉटर फ्लो आहे, तो जेव्हा मुसळधार गोव्यामध्ये पाऊस पडतो त्याच वेळी हा एक अप्रतिम असा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी आहे. आणि तुम्ही बघू शकता आता पाऊस गोव्यामध्ये या 4 दिवसात कमी झालेला आहे, त्यामुळे याची जी स्वत म्हणजे याची जी धार आहे ती कमी व्हावं लागलेलं आहे. हा पाण्याचा जो स्रोत्र आहे म्हणजे वॉटरफ्लो आहे तो खाली जाऊन कुटणे नदीला भेटतो. जी नदी आहे म्हणजे तुम्हाला माहितीदार ठरवायचा गोव्याचा मोठा धबधबा आहे, त्याला जाऊन भेटतं. आणि ते नंतर पाणी खाली जाऊन त्याच्या खाली जाऊन 7-8 किलोमीटर म्हणजे जी मुख्य गोव्यातील नदी आहे तिला जाऊन भेटतं. म्हणजे तुम्ही बघू शकता हे सह्याद्रीचं पाणी आहे ते आपलं खाली जाऊन समुद्राला भेटतं. आता आपण पुढे जाऊन बघूया एक वर एक मोठा धबधबा आहे. निसर्ग कसा पावसाळ्यात भरभरून आला आहे. आता आपण निसर्गाच्या कुशीत पोचलेलो आहोत. पुढे जाऊन बघूया एक वर धबधबा वाहत आहे. श्रावणी मासी हरिच माणशी हिरवळ दरी चौहीकडे, क्षणात येते शिरशिर शहारे क्षणात फिरुनी ऊन पडते. मित्रांनो, आता श्रावण मास चालू आहे आणि तुम्ही बघू शकता चारीकडे असं चारो बाजूने असे हिरवळी पसरलेली आहे आणि एक मन तृप्त होतं हे सगळं सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य बघून तुम्ही बघू शकता. आणि गावाकडची तर एक लहरच वेगळी असते. आणि सह्याद्रीच्या या वाघेरीच्या पायथ्याशी आपण आता आज आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आपल्यासमोर. असं वाटतं की इथंच कुठेतरी या रानात रमून राहावं. तुम्ही बघू शकता किती चांगलं एक ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण एकदम शांत, सगळीकडे पाण्याचा सरसर आवाज. पण मित्रांनो, असं एक पर्यावरण आपल्या भावी पिढीसाठी आम्हाला हे राखून ठेवायला पाहिजे. पण आपण नेमकं असं करतो का? नाही. आपण आज येतो अशा धबधब्यावर तो फक्त निसर्ग बघण्यासाठी. पण हा निसर्ग बघून झाल्यावर आपण तो टिकून ठेवायला पाहिजे. पण आपण पहा अशी एक घाण करून ठेवतो, पाण्याच्या बॉटल्स, दारूच्या बॉटल्स आणि सगळं काही असं या निसर्गात आपण फेकून देतो. आणि येणारी पिढी हे म्हणजे ह्या हे घाण बघायला येणार का? 1-20 वर्षांनंतर ह्या अशा ह्या निसर्गाचं काय होणार? जर आपण अशा ह्या निसर्गाची असे रास केला तर आपला आमच्या भावी पिढीला असा निसर्ग बघायला अशी येणार का? आपल्याला हा पूर्ण निसर्ग आपल्या
येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आपल्याला हा निसर्ग राखून ठेवला पाहिजे आणि त्याची आपल्याला जतन करून ठेवायला पाहिजे. आणि आताच आपण नाही केलं तर हा निसर्ग आपल्या पिढीसाठी कधीच बघता येणार नाही. आणि फक्त हा यूट्यूब आणि अशा रीतीने आपण बघू शकणार येणाऱ्या पिढीसाठी. म्हणून आपला आपण एक असा विचार केला पाहिजे जे आपण गार्बेज आणतो आपल्या संघ म्हणजे पिण्याचं जर काय असेल ते सगळं आपण परत जाताना घेऊन गेलं पाहिजे आपल्या संघ. तर मित्रांनो, आज गोव्यातील ह्या लहानशा सालेली गावातील निसर्ग बघून आपल्याला काय वाटलं आणि कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असंच पाहत राहा आमचं चॅनल गोवा कॉर्नर.